मराठी कलाकार त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेतच, पण कलाकार बऱ्याचदा त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या नावांमुळे त्यांना लक्षात ठेवतात आणि बऱ्याचदा त्याच नावांनी त्यांना हाक मारतात. पण तुम्हाला या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील निकनेम्स माहिती आहेत का? जाणून घेऊया याविषयी. सगळ्यांची लाडकी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलला तिच्या याच भूमिकेमुळे तिची आई शनू म्हणते. तर अभिनेता संकर्षण कराडेला त्याचे मित्र शंक्या किंवा शँक्स म्हणून हाक मारतात. तर सोनाली कुलकर्णीला तिच्या घरी सोनी म्हणून हाक मारतात, तर तिचे सेलिब्रिटी मित्र तिला सोना म्हणतात. अभिनेत्री प्रार्थना भेरेचं निकनेम टुंपा असं आहे. तिचे खास मित्र मैत्रिणी आणि घरची मंडळी तिला याच नावाने हाक मारतात. तर अभिनेता माधव देवचक्केला इंडस्ट्रीत सगळेजण मॅडी या नावाने हाक मारतात. आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर इंडस्ट्रीत मम्मी या नावाने प्रसिद्ध आहेत. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरला घरी शानू या नावाने हाक मारली जाते. कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतला घरी बोजू असं म्हटलं जातं. तिचं हे नाव फनी वाटतं, पण यामागचं कारण असं की लहानपणी पूजा खूप हेल्दी होती आणि त्यामुळेच तिचं नाव बोजू असं पडलं. अभिनेता सुयश टिळक त्याच्या मित्रांमध्ये सुटी किंवा सुट्या या नावाने प्रसिद्ध आहे. तर अनन्या फेम अभिनेत्री ऋतुजा बागवे तिच्या मित्रांमध्ये बंड्या भाई म्हणून ओळखली जाते. याचं कारण असं, ऋतुजा खऱ्या आयुष्यात खूप टॉमबॉय सारखी वागते. मुलांसारखं वागणं तिला खूप आवडतं आणि म्हणूनच तिच्या या बिंदास अॅटिट्यूडमुळे तिला बंड्या भाई म्हणून ओळखलं जातं. सगळ्यांची लाडकी नलू म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकरला तिच्या घरी दीदी म्हणून हाक मारली जाते. तर अभिनेता चिन्मय उदगीरकरचं निकनेम आहे चिन्या. हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार आणि त्यांचे भन्नाट निकनेम्स. यातील कोणत्या कलाकाराचं निकनेम तुम्हाला आवडलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.